सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती मिळवा नमस्कार तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे कोरोना संकटामुळे महाराष्ट्रात घटनात्मक संकट निर्माण झालंय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत अठ्ठावीस मे रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर सहा महिने पूर्ण होत आहेत तोपर्यंत ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यास ते या पदावरती राहू शकत नाहीत दुसरीकडे कोरोना संकटामुळे राज्यात विधानपरिषदा निवडणुका होणार नाहीत ज्यामध्ये ठाकरे निवडून देण्याची अपेक्षा होती आता उद्धव यांनी खुर्ची वाचवण्यासाठी मंत्रिमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल कोट्यातून एम एल सी करण्याची शिफारस दिली आहे यातही एक पेच आहे परंतु राज्यपाल कोट्यासह विधान परिषदेचा सदस्य गैरराजकीय असावा ही परंपरा आहे राज्यपालांच्या निर्णयावरती बरंच काही अवलंबून असेल घटनात्मक तज्ज्ञ सुभाष कश्यप म्हणतात की राज्यपालांनी नामनिर्देशित करण्यासाठी राज्य सरकार एम एल सी सदस्यांची नावे घेण्याची शिफारस करते असं असूनही राज्यपालांनी असा आग्रह धरलाय की राज्य सरकार ज्या नावांची शिफारस करते ते राजकीय नसले पाहिजेत राज्यपाल कोट्यातील जागांवरती क्रीडा कला विज्ञान शिक्षण साहित्य इत्यादी क्षेत्रातील विद्वान नेमले जातात अशा परिस्थितीत सरकार उद्धव ठाकरे कोणत्या क्षेत्राअंतर्गत पाठवत आहेत ते पाहावं लागेल सरकारची विनंती मान्य करायची की नाही हे राज्यपालांवरती अवलंबून आहे कलेच्या क्षेत्रातून ना, ना नामांकनेचे विचार केल्यास उद्धव ठाकरे फोटोग्राफीचा त्यांचा छंद ढाल बनवू शकतात उद्धव यांना लहानपणापासून फोटोग्राफीची आवड होती वन्यजीव आणि निसर्ग चित्रण हा त्यांचा आवडता विषय आहे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी आपल्या मोबाईल फोनवरून बरेच फोटो काढून ते सोशल मीडियावरती टाकलेत उद्धव यांचे छायाचित्र प्रदर्शन बऱ्याचदा मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरतं हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाच्या छायाचित्रांचं संकलन आहे म्हणजेच राज्यपालांनी कलाक्षेत्रातील एखाद्या वि नावाची विनंती केली तर उद्धव यांचा दावा सादर केला जाऊ शकतो त्यासाठी छायाचित्रण त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी आधार ठरू शकतो ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज